हॅलो डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन युनिवर्सिटी आय एम ऐश्वर्या दिस इज अवर एट लेक्चर या आधीच्या सर्व लेक्चर्सचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर मिळेल तर तिथनं तुम्ही चेक करू शकता लॉजिकल रिजनिंग या युनिट अंतर्गत आज आपण डायरेक्शन क्वेश्चन स्टडी करणार आहोत आणि जसं की तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्र सेट हा एक अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे आपल्यासाठी ज्यामध्ये आपल्याला पेपर वनसाठी आम्ही एक नवीन बॅच प्रोव्हाइड करून देतोय जी पंचवीस तारखेपर्यंत चालेल आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबसवर पन्नास टेस्ट अवेलेबल असणार आहेत या पन्नास टेस्ट तुम्हाला दररोज सायंकाळी सहा वाजता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येतील जो व्हॉट्सअप ग्रुप तेव्हा क्रिएट होईल जेव्हा तुम्ही नाईन 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 ही फीज भरून या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट कराल सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता बरं या टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे हे की आपल्याला यात अनलिमिटेड अटेम्प्ट मिळणार आहेत तुम्ही एका टेस्टला तुम्हाला जेवढ्या वाटते तेवढ्या वेळा सॉल्व्ह करू शकता आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे हे पण की सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर रोजी आपली महाराष्ट्र सेटची एक्झाम आहे आणि त्यासाठी पेपर वन अत्यंत महत्त्वाचं युनिट आहे अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे कारण त्या पेपरमुळे आपला जो रँक आहे तो वाढतो आपला स्कोअर छान चा, येतो तर या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच नाही तर फुल सिलेबसवर नोट्स आणि फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा प्रोव्हाइड करतो आहे तर कसलीही वाट न पाहता लगेच नाईन 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 ही फीज पे करून या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला एक नवीन बूस्ट द्या चला मग स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला आणि हे जे लेक्चर्स असतात Uh, हा हे जे क्वेश्चन्स असतात डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन यासाठी आपल्याला डायग्राम बनवावा लागतो तर चला मग आपण बघूया क्वेश्चननी आपण काय अंडरस्टँड करतो आहे आणि आपण त्याचा डायग्राम कसा बनवू शकतो आता हा पहिला प्रश्न म्हणत आहे की एक दिवस राज घर सोडून पाच किलोमीटर उत्तरेकडे चालला उजवीकडे वळला आणि दहा किलोमीटर चालला मग डावीकडे वळला आणि पाच किलोमीटर अधिक चालला आणि शेवटी डावीकडे वळून दहा किलोमीटर चालला सरळ घरी पोहोचण्यासाठी त्याला किती किलोमीटर किमान चालावे लागेल हा प्रश्न आपल्याला दिला तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला डायरेक्शन्स लक्षात राहिल्या पाहिजेत डायरेक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे आहे नॉर्थ साऊथ उजवीकडे असता ईस्ट आणि डावीकडे असता वेस्ट नॉर्थ आणि ईस्टच्यामध्ये असतो नॉर्थ ईस्ट साऊथ आणि ईस्टच्यामध्ये साऊथ ईस्ट साऊथ आणि वेस्टच्यामध्ये साऊथ वेस्ट आणि साऊथ आणि नॉर्थ सॉरी नॉर्थ आणि वेस्टच्या मधात नॉर्थ वेस्ट ठीक आहे आता ही डायरेक्शन आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे त्यानुसार आपण हा प्रश्न सोडवू चला तर मग आपण डायग्राम बनवून बघूया काय म्हणत आहे एक दिवस राज घर सोडून पाच किलोमीटर उत्तरेकडे गेला उत्तर म्हणजे नॉर्थ तर आपण हे बनवूया राजचं घर तो गेला नॉर्थकडे पाच किलोमीटर त्यानंतर म्हणत आहे की उजवीकडे वळला आता उजवीकडे म्हणजे कुठे तर ह्या साईडला तर उजवीकडे वळला आणि दहा किलोमीटर चालला तर नक्कीच ही रेश पाच किलोमीटरपेक्षा लांब असणार आहे दहा किलोमीटर चालला मग काय म्हणते आहे डावीकडे वळला आणि पाच किलोमीटर चालला आता हे इथे जो हा पोहोचला आहे तर या डायरेक्शनपासून डावीकडे वळणं म्हणजे कुठे असेल तर वरच्या दिशेला तर हा डावीकडे वळला आणि किती चाललाय आहे पाच किलोमीटर चाललं आहे मग काय आहे अधिक मग काय म्हणतोय शेवटी तो परत डावीकडे वळून दहा किलोमीटर चालला तर आता हा ज्या पॉईंटला पोचला आहे या पॉईंटला डावीकडे म्हणजे या साईडला होणार परत तो दहा किलोमीटर चालला आहे आता आपल्याला म्हणत आहे सरळ घरी पोहोचण्यासाठी त्याला किमान किती किलोमीटर चालावे लागेल तर बघा हे आहे त्याचं घर हा आधीच तो पाच किलोमीटर दिसतं आहे आपल्याला इथे आणि हे डिस्टन्स पण किती आहे पाच किलोमीटर आहे हो ना मग पाच अधिक पाच किती होणार दहा किलोमीटर म्हणजे त्यानुसार आपलं उत्तर यायला पाहिजे दहा किलोमीटर बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का हो आपलं उत्तर अगदीच बरोबर आहे चला तर मग बघूया हा दुसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो आहे प्रश्न म्हणतो आहे की रिया एका निश्चित बिंदूपासून तीस किलोमीटर उत्तरेकडे जाते नंतर उजवीकडे वळल्यानंतर ती पंधरा किलोमीटर जाते यानंतर ती उजवीकडे वळून तीस किलोमीटर जाते ती तिच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर दूर आणि कोणत्या दिशेने आहे ते आपल्याला सांगायचं आहे बघूया मग आपल्याला हे तर लक्षातच आहे की हे नॉर्थ हे साऊथ दिस इज ईस्ट आणि हा वेस्ट मग हा नॉर्थ ईस्ट हा साऊथ ईस्ट हा साऊथ वेस्ट आणि हा नॉर्थ वेस्ट ठीक आहे हे डायरेक्शन आपल्याला जर का माहिती असेल तर आपण दिशा ठरवू शकू बरं मग आपण डायग्राम बनवायचा प्रयत्न करू काय म्हणत आहे रिया एका निश्चित बिंदूपासून तीस किलोमीटर नॉर्थकडे आहे मग म्हणते आहे की ती उजवीकडे वळत आहे आणि पंधरा किलोमीटर जात आहे त्यानंतर ती परत उजवीकडे आहे आता या दिशेपासनं उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेला आणि परत ती तीस किलोमीटर आहे मग ती तिच्या सुरुवातीच्या आता ती इथे पोचली आहे ठीक आहे या दिशेला पोचली आहे ती आता तर म्हणते की ती तिच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती लांब आणि कोणत्या दिशेला आहे तर बघा लांब तर ती इतकी आहे आणि हे डिस्टन्स म्हणजे बिलकुल याच्या इक्वल असणार आहे हो ना तर हे किती आहे पंधरा किलोमीटर म्हणजे ती पंधरा किलोमीटर लांब आहे तिच्या स्टार्टिंग पॉईंटपासून हा तिचा स्टार्टिंग पॉईंट होता हा तिचा एंड पॉईंट आहे तर ती तिच्या स्टार्टिंग पॉईंटपासून पंधरा किलोमीटर लांब आहे तर बघा पंधरा फक्त आपल्याला एकच ऑप्शनमध्ये दिसतं आहे आता आपल्याला म्हटलं आहे की ती कोणत्या दिशेला आहे जर का पंधरा आणखी दुसऱ्या कुठल्या ऑप्शनमध्ये असतं तर आपण बघितलं असतं पण फक्त पंधरा इथेच आहे म्हणून करेक्ट तर हेच असणार आहे पण बघा स्टार्ट पॉईंटला ती इथे होती आणि इथून ती वळली नॉर्थकडे तर मग आता ती या दिशेला आहे ना असं तर नॉर्थकडून राईट साईडला कोणती दिशा येते ईस्ट म्हणजे ती आता ईस्टला आहे तर बघू आपलं उत्तर बरोबर आहे का तर आपलं उत्तर बरोबर आहे मग येतो नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न काय आहे राम त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटर उत्तरेस गेला मग तो पश्चिमेकडे वळला आणि वीस किलोमीटरचा प्रवास केला मग त्याने दक्षिणेकडे वळून पाच किलोमीटर अंतर अंतरपूर्ण केले आणि शेवटी पूर्वीकडे वळून त्याने पंचवीस किलोमीटर अंतरपूर्ण केले तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेने आहे ठीक आहे मग आपली दिशा लक्षात ठेवायची नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ठीक आहे आता आपण डायग्राम म्हणूया राम त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटर उत्तरेला म्हणजे नॉर्थला गेला आहे मग हा आहे राम हा त्याच्या घरापासनं इकडे पंधरा किलोमीटर उत्तरेला गेला मग तो पश्चिमेकडे पश्चिम म्हणजे वेस्ट वेस्ट कुठे असतो डावीकडे मग तो डावीकडे गेलाय किती गेला आहे तो वीस किलोमीटर वीस किलोमीटर तो डावी डावीकडे गेला आहे मग त्याने दक्षिणेकडे दक्षिण म्हणजे परत दक्षिण म्हणजे कुठे गेला आहे तो साऊथकडे आहे मग त्याने दक्षिणेकडे वळून पाच किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं म्हणजे इथे पोचून मग हे पाच किलोमीटर मग काय म्हणत शेवटी तो पूर्वेकडे वळून म्हणजे ईस्टकडे वळून त्यांनी किती कम्प्लीट केलं आहे पंचवीस किलोमीटर केलं आहे तर हे झालं ईस्ट डायरेक्शन आणि हे झालं पंचवीस किलोमीटर आता हा त्याचा एंड पॉईंट आहे ना कारण त्याच्यानंतर त्यांनी कुठेच नाही वळलं तर हा त्याचा एंड पॉईंट आहे आणि हा त्याचा स्टार्ट पॉईंट आहे आता तुम्ही म्हणाल की ही पंचवीस किलोमीटरची रेश लांब का बरं कारण वीस किलोमीटरची रेश इतकी आहे तर नक्कीच पंचवीस किलोमीटर त्यापेक्षा लांब जाणार आहे ओके ओके आणि मग पंचवीस किलोमीटर आणि इथे हा एंड पॉईंटला पोहोचला ठीक आहे मग काय म्हणत आहे तो त्याच्या घरापासनं कोणत्या दिशेला आहे तर जर का आपण ह्या स्टार्ट पॉईंटला नॉर्थ पकडलं तर ही दिशा कुठली आहे बघा त्याच्या एक तर ही दिशा त्याच्या राईट साईडला आहे म्हणजे ईस्ट पण त्याच्या रांगेत नसल्यामुळे आपण त्याला ईस्ट नाही म्हणणार तर आपण त्याला म्हणूया ही वरच्या दिशेला असल्यामुळे आपण त्याला म्हणूया नॉर्थ ईस्ट जर का हे खालच्या दिशेला असतं तर आपण त्याला म्हटलं असतं साऊथ ईस्ट तर त्या हिशोबाने आपला उत्तर नॉर्थ ईस्ट बरोबर असायला पाहिजे बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का हो आपलं उत्तर अगदीच बरोबर आहे तर चला आपण नेक्स्ट प्रश्न बघूया नेक्स्ट प्रश्न काय म्हणत आहे निशांत उत्तर दिशेने तीस मीटर चालतो त्यानंतर त्याने उजवी आ, उ उजवे वळण घेतले आणि चाळीस मीटर चालला त्यानंतर त्याने उजवे वळण घेतले आणि चाळीस मीटर अधिक चालला म्हणजे दोनदा उजवं वळण आहे ठीक आहे आणि शेवटी त्याने उजवे वळण घेतले आणि चाळीस मीटर चालल्यानंतर थांबला परत एकदा राईट टर्न तीनदा राईट टर्न झालं आहे आणि मग चाळीस मीटर चालला परत आणि थांबला आता आपल्याला विचारलं आहे की स्टार्टिंगपासून प्रारंभ स्थितीपासून निश निशांचे अंतर शोधा स्टार्टिंगपासून आता एंड पॉईंटवर पोचल्यानंतर तो त्याने किती डिस्टन्स कवर केलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे अगदीच सोपा प्रश्न आहे बघा सर्वात आधी काय म्हटलं आपल्याला तर आधी डायरेक्शन लक्षात असली पाहिजे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हा नॉर्थ ईस्ट हा साऊथ ईस्ट हा साऊथ वेस्ट आणि हा नॉर्थ वेस्ट आता काय म्हणत आहे सर्वात आधी त्यांनी उत्तर दिशेला चालायला चाला चाला स्टार्ट केलं म्हणजे नॉर्थला चालायला स्टार्ट केलं आणि थर्टी मीटर चालला थर्टी मीटर्स मग त्यांनी उजवं वळण घेतलं उजवं म्हणजे कुठे तर ईस्ट साईडला आणि फॉर्टी मीटर्स चालला तर ही रेग तीस मीटरपेक्षा लांब असेल फॉर्टी मीटर्स मग काय म्हणत आहे त्यानंतर त्याने उजवे वळण घेतले परत एकदा उजवं वळण आणि चाळीस मीटर म्हणजे ही रेग पण तीस मीटरपेक्षा लांब असणार आहे चाळीस मीटर मग परत त्याने काय म्हणते आहे शेवटी त्याने उजवे वळणच घेतले म्हणजे या साईडला उजवं म्हणजे आता हे होईल आणि काय म्हणते चाळीस मीटर चालला चाळीस मीटर म्हणजे इतकंच हे आहे चाळीस मीटर आता आपल्याला म्हणत आहे की तो इथे थांबला आहे म्हणजे हा त्याचा आहे एंड पॉईंट आणि हा त्याचा होता स्टार्ट पॉईंट तर आपल्याला म्हणत आहे प्रारंभापासून त्या म्हणजे तो स्टार्टपासून त्या एंडपर्यंत त्याचं किती डिस्टन्स आहे तर नेमकं आपल्याला हे डिस्टन्स शोधायचं आहे किती सोपाय ना शोधायला बघा हा थर्टी मीटर्स आहे आणि इथे आपल्याला फॉर्टी मीटर, मीटर दिलं आहे तर जर का इथून इथून इत इथपर्यंत इतकं डिस्टन्स थर्टी मीटर असणार आहे आणि हे डिस्टन्स फॉर्टी आहे तर इतकं जे डिस्टन्स आहे ते नक्कीच दहा मीटर असेल हो ना तर मग आपला आन्सर बी बरोबर असायला पाहिजे बघूया आपण आपलं उत्तर एक्झॅक्टली बी उत्तर आपलं बरोबर आहे मग बघा पाचवा प्रश्न काय म्हणतो आहे नेहलने एका बिंदू एक्सपासनं सरळ बिंदू वायपर्यंत पन्नास मीटर अंतर प्रवास केला तो उजवीकडे वळला आणि पन्नास मीटर अधिक चालला नंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि साठ मीटर चालला शेवटी तो उजवीकडे वळला आणि पन्नास मीटर चालला तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे हे सांगायचं आहे परत आपल्याला डिस्टन्स शोधायचा आहे स्टार्ट पॉईंट आणि एंड मधला ठीक आहे तर सर्वात आधी महत्वाचं म्हणजे आपल्या डायरेक्शन्स आणि हा वेस्ट ओके तर बघा काय म्हणतंय नेहल एका बिंदू एक्सपासनं वायपर्यंत तर एक्सपासनं वायपर्यंत किती चालला आहे तो पन्नास मीटर चालला आहे मग तो उजवीकडे वळला आता उजवीकडे म्हणजे वायपासनं उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेला तर किती वळला तो आ, पन्नास मीटर चालला परत परत पन्नास मीटर आधी तो एक्सपासनं वायपर्यंत गेला मग वायपासनं उजवीकडे पन्नास मीटर नंतर पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे याच डायरेक्शनला वळतो आहे आणि काय म्हणताय साठ मीटर चालला म्हणजे ही रेक जी आहे पन्नास मीटरची यापेक्षा लांब असणार आहे तर इतकं लांब दहा मीटर त्याच्यापेक्षा लांबच असणार आहे ना हां मग हा झाला साठ मीटर शेवटी तो उजवीकडे वळला परत उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेला आणि किती चालला बघा पन्नास म्हणजे जितकी ही रेग आहे तितकीच येणार आहे ती तर इथपर्यंतच येईल ओके इथपर्यंत ओके हां मग पर... हा झाला पुन्हा पन्नास मीटर आता आपल्याला म्हणताय सुरुवातीपासनं आतापर्यंत सुरुवातीपासनं म्हणजे हा स्टार्ट पॉईंटपासनं तर ह्या एंड पॉईंटपर्यंत त्याचं डिस्टन्स किती तर बघा किती सोपं आहे इतकं पन्नास आहे आणि आपल्याला हे डिस्टन्स शोधायचं आहे तर आपल्याला खाली दिलंच आहे साठ म्हणजे जर का इथून इथपर्यंत इत पूर्ण साठ आहे तर मग इथून इथपर्यंत इत किती असणार आहे बरोबर दहा मीटर तर त्यानुसार ए ऑप्शन यायला पाहिजे बघू आपलं उत्तर बरोबर आहे का एक्झॅक्टली exactly, आपलं उत्तर बरोबर आहे चला तर मग बघूया आपला सहावा प्रश्न आपल्याला काय म्हणतोय रिया उत्तर दिशेने चालायला लागते ला ला आणि काही अंतर चालल्यानंतर तिने डावीकडे वळण घेतलं त्यानंतर उजवी उजवं वळण घेतलं पहिलं वळण डावं वळण दुसरं वळण उजवं वळण मग त्यानंतर तिने सलग दोन डावी वर्णं घेतली म्हणजे थर्ड आणि फोर्थ दोनही वर्णं जी आहेत आहे ती डावी वर्णं आहेत आणि आता आपल्याला सांगायचं आहे की ती कोणत्या दिशेला चालत आहे तर आपल्याला आता बघा ऑप्शनमध्ये बघितलं नाही की आपल्याला साऊथ नॉर्थ ईस्ट आणि वेस्ट चारच दिशा दिसत आहेत तर आपण चारच बनवूया नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट खालच्या सा खालच्या दिशेला साऊथ वरच्या दिशेला नॉर्थ उजवीकडे ईस्ट डावीकडे वेस्ट ओके चला तर मग यानुसार आपल्याला आता आता आपल्याला कुठलंही मेजरमेंट नाही दिलं तर आपण मेजरमेंट नाही लिहायचं आपण फक्त वळणे बनवूया तर बघा रियाने स्टार्ट केला समजा इथनं आणि ती चालायला लागली आहे नॉर्थकडे त्यानंतर तिने पहिलं डावं वळण घेतलं आहे डावं वळण म्हणजे वेस्ट साईडला त्यानंतर तिने उजवं वळण घेतलं आहे उजवं वळण वेस्ट साईडचा उजवा वळण म्हणजे कुठला होणार वरच्या दिशेला व्हेरी गुड आता तिने सलग दोन डावी वळणं घेतली आहेत आता या दिशेचं डावं वळण म्हणजे वेस्ट साईड आणि वेस्टचं डावं वळण म्हणजे खाली येत आहो आपण खाली म्हणजे कुठे साऊथला आता आपण याला बघूया हा आहे स्टार्ट पॉईंट आणि हा आहे एंड पॉईंट स्टार्ट तिने केलं होतं नॉर्थपासनं आणि आता ती येत आहे खालच्या दिशेला तर ती यायला पाहिजे साऊथला आणि आपल्याला तेच विचारलं आहे की ती कोणत्या दिशेने चालत आहे तर नेमकी ती चालत आहे साऊथ दिशेने बघूया आपण आपलं उत्तर बरोबर आहे का हो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे तर बघा हे जे तर बघा हे जे पॅसेज असतात की नाही हे खूपच सोपे पॅसेज असतात कारण या पॅसेजच्या आधारावर आपल्याला काही प्रश्न दिले असतात जसं हा सातवा प्रश्न हा आठवा प्रश्न हा नऊवा प्रश्न हे प्रश्न आपल्याला दिले आहेत आणि ह्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर शोधायचे आणि ते उत्तर संपूर्णपणे या पॅसेजमध्ये दडले आहेत तर चला मग आपण ह्या पॅसेजला लाईन बाय लाईन वाचून त्याचा डायग्राम बनवूया आणि त्यानंतर ह्या प्रश्नांना सोडवायचा प्रयत्न करूया बघा मग पॅसेज काय म्हणताय शालूनी बिंदू एपासून स्टार्ट करून बिंदू डीपर्यंत पोचली आहे आणि त्यासाठी तिने सोळा किलोमीटर एवढं उत्तरेस प्रवास केला आहे ओके आता हा आहे बिंदू ए इथून ती गेली आहे बिंदू डीपर्यंत उत्तरेस उत्तरेस मीन्स नॉर्थ वरच्या अंगाला पोचली आहे बिंदू डीला आणि ट्रॅव्हल केलं आहे डिस्टन्स सोळा किलोमीटर इतकं ओके मग बिंदू डी पासनं ती वहिली उजवीकडे आणि बिंदू केपर्यंत पोचली आहे उजवीकडे म्हणजे ईस्टला आणि बिंदू केपर्यंत पोचण्यासाठी तिने बारा किलोमीटर डिस्टन्स कवर केलं आहे तर हा झाला बारा किलोमीटरचा डिस्टन्स आणि हा झाला पॉइंट के समोर काय म्हटलं आहे बिंदू के पासनं तिने दहा किलोमीटर दक्षिणेस प्रवास केला आहे दहा किलोमीटर दक्षिणेस म्हणजे खालच्या अंगाला आणि इथे पोचली आहे ती दहा किलोमीटर प्रवास करून आणि हा जो दहा किलोमीटर प्रवास केल्यावर ती पोचली आहे बिंदू ईपर्यंत बिंदू ईपर्यंत मग काय म्हटलं आहे जर शालूने बिंदू केपासनं सहा किलोमीटर उत्तरेकडे प्रवास केला असता तर ती बिंदू जेपर्यंत पोचली असती उत्तरेकडे म्हणजे वरच्या अंगाला नॉर्थला आणि किती सहा किलोमीटर आणि पोचली कुठे असती जेला जे, जे पॉइंट मग मग काय म्हणत आहे हां हा, जो बिंदू क्यू आहे तो जेच्या उत्तरेस आहे आणि डी पासनं अगदीच वीस किलोमीटरला आहे म्हणजे जेच्या उत्तरेस म्हणजे जेपासून वरच्या अंगाला आहे क्यू आणि हा डी पासनं वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हा सर्वात छोटा डिस्टन्स आहे म्हणत त्यानंतर काय म्हणत आहे की हा जो बिंदू ई आहे याच्यापासून पश्चिमेकडे सहा किलोमीटर प्रवास केला आणि त्यानंतर तिने डावे वळण घेतले सहा किलोमीटर पश्चिमेस म्हणजेच सहा किलोमीटर वेस्टला प्रवास केला आणि त्यानंतर डावे वळण घेतले डावे वळण मीन्स खालच्या अंगाला आली आहे ती आणि पोचली आहे एस बिंदूवर आणि ओके इतकं आपल्याला दिलं आहे पॅसेजमध्ये आता याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेत बघूया आपण आपले प्रश्न काय आहेत तर बघा पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो आहे जर बिंदू ई आणि एसमधं मधलं सर्वात कमी अंतर दहा मीटर आहे तर एसपासनं ए कुठल्या दिशेला प्रेझेंट आहे तर बघा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे इथे बिंदू ई आणि बिंदू एसमधलं सर्वात कमी डिस्टन्स दहा मीटर म्हटलं आहे तर जर ई आणि एसमध्ये दहा मीटर आहे तर बघा हा ट्रँगल आता आपण याला ओ नाव दिलं तर ई ओ एस हा ट्रँगल कोणता बनतो राईट अँगल ट्रँगल बनतो तर हा दहा मीटर आहे तर मग आपण याचं काढू शकतो की ओ आणि एसमध्ये किती डिस्टन्स असेल तर काय येणार सिक्स स्क्वेअर प्लस ओ एस स्क्वेअर इज इक्वल टू हंड्रेड कारण त्यांचा स्क्वेअर असतो हंड्रेड आणि ओ एसचा किती डिस्टन्स येणार मग हंड्रेड मायनस थर्टी सिक्स किती येणार सिक्स्टी फोर म्हणजे ओ एस येणार एट मीटर तर ओ एस येणार एट मीटर आणि आपल्याला माहिती आहे की हा जो के आहे के पासनं ईपर्यंत दहा मीटर ई पासनं एसपर्यंत आठ मीटर किती झालं टोटल अठरा मीटर आणि डी पासनं एपर्यंत किती आहे सोळा मीटर म्हणजे एस जो आहे तो एपेक्षा खाली आहे ओके म्हणजे ए जो आहे सर्वात आधी तर तो हा एस आहे आणि हा ए आहे समजा तर एसपासनं ए जो आहे तो वरच्या भागाला आहे वरच्या भागाला म्हणजे नॉर्थला ओके एक तर आलं नॉर्थ त्यानंतर बघा काय आहे की एसपासनं ए जो आहे तो वर डायरेक्ट वरती आहे का नाही पण तो आहे त्याच्या डावीकडे डावीकडे म्हणजे कुठे वेस्टला पण आता जर का तुम्ही नीट बघाल तर जो ए आहे तो न वरच्या अंगाला आहे न डावीकडे आहे तो दोघांच्या मध्ये आहे त्यामुळे कोणते डायरेक्शन असायला पाहिजे व्हेरी गुड नॉर्थ वेस्ट आपल्याला माहिती आहे हा नॉर्थ असतो हा साऊथ असतो हा ईस्ट आणि हा वेस्ट आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये जो येते तो डायरेक्शन असतो नॉर्थ वेस्ट तर त्या हिशोबाने जो पॉईंट ए आहे तो असायला पाहिजे नॉर्थ वेस्टला तर बघू आपण आपलं उत्तर बरोबर येत आहे का नॉर्थ वेस्ट म्हणजे बी उत्तर असायला पाहिजे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे व्हेरी गुड आता नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे बिंदू क्यूच्या संदर्भात बिंदू डीची दिशा काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर बघूया आपण बिंदू क्यू आता बिंदू क्यू कुठला आहे हा आणि बिंदू डी आहे हा तर आपल्याला याची दिशा सांगायची आहे हो ना तर बघा बिंदू क्यू बिंदू डी पासनं खालचं अंगल आहे बरोबर आता आपण इथे पण डायग्राम म्हणूया हा हे क्यू आणि इथे आहे आपल्याला डी दिलं आहे तर क्यू पासनं डी खाली आहे खालच्या साईडला म्हणजे साऊथ झाला आणि त्यातल्या त्यात तो त्याच्या डावीकडे आहे डावीकडे आहे म्हणजे वेस्ट झाला पण नेमका तो डावीकडे पण नाही आणि नेमका तो खालच्या अंगाला पण नाही तो कुठे आहे तर दोघांच्या मध्ये तर साऊथ आणि वेस्टच्यामध्ये कोणता डायरेक्शन येतो साऊथ वेस्ट म्हणजे डी जो आहे तो क्यूच्या साऊथ वेस्ट असायला पाहिजे बघू आपलं उत्तर बरोबर येत आहे का साऊथ वेस्ट म्हणजे डी ऑप्शन यायला पाहिजे आणि आपलं उत्तर बरोबर आहे आता बघू नववा प्रश्न आपल्याला काय विचारत आहे e की बिंदू क्यू आणि ईमध्ये अंतर किती चला आपण ट्राय करूया तर आता आपल्याला क्यू पासनं ईपर्यंत डिस्टन्स मोजायचं आहे पण आपल्याला के पासून ई पर्यंत माहिती आहे दहा आपल्याला जे पासून केपर्यंत पण माहिती आहे सहा जर आपल्याला क्यूपासून जे पर्यंतचा डिस्टन्स माहिती पडला तर आपण या सर्वांना ॲड करून त्याचा कम्प्लीट डिस्टन्स सांगू शकतो पण आता क्यूपासून जेपर्यंत काढायचं कसं अंतर तर हे बघा क्यू डी आणि जे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपण जर ट्वेंटीचा स्क्वेअर हायपोथिनियस असल्यामुळे ट्वेंटी स्क्वेअर विल बी इक्वल टू ट्वेल्वचा स्क्वेअर प्लस क्यू के स्क्वेअर तर आपल्याला काय मिळते फोर हंड्रेड मायनस वन फॉर्टी फोर विच इज इक्वल टू टू फिफ्टी सिक्स आणि टू फिफ्टी सिक्स कशाचा स्क्वेअर आहे सिक्स्टीनचा स्क्वेअर आहे म्हणजे क्यू आणि सॉरी क्यू के येस तर क्यू के हे पूर्ण किती आहे सोळा आहे त्यातलं जे पासून तर के पर्यंत ऑलरेडी सहा आहे क्यू के आपल्याला माहिती आहे क्यू आणि के इज इक्वल टू क्यू जे प्लस जे के तर जे के ऑलरेडी सहा आहे तर मग क्यू जे किती उरणार व्हेरी गुड दहा म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा आपण आता माहिती केला आणि हा आहे दहा तर दहा सहा दहा किती होतं सव्वीस सव्वीस सप्टेंबरला आपलं एक्झाम पण आहे नाही का बघू बरं आपलं उत्तर बरोबर आहे का सव्वीस म्हणजे आपलं उत्तर बी यायला पाहिजे तर बघू आपलं उत्तर बरोबर आहे का आणि हो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे चला वळूया नेक्स्ट प्रश्नांकडे तर बघा परत आपल्याला एक पॅसेज दिला आहे आणि त्या पॅसेजवर डिपेंडेंट आपल्याला काही प्रश्न दिले आहेत सोडवायला दहा अग दहावा अकरावा आणि हा बारावा प्रश्न आपल्याला सोडवायला दिला आहे तर मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सांगत आहे ठीक आहे तुम्हाला फक्त डायग्राम बनवून ती उत्तरं बरोबर आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर दहाव्याचं उत्तर अकराव्याचं उत्तर आणि बाराव्याचं उत्तर ठीक आहे डायग्राम बनवून ते उत्तरं चेक करायचा प्रयत्न करा आणि काहीही न समजल्यास मला कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला परत एकदा दे समजवून देईल त्यानंतर हा प्रश्न आहे हा एक पॅसेज आहे आणि त्या पॅसेजवर डिपेंडेंट हे तीन प्रश्न आहेत आता या तीन प्रश्नांचं मी तुम्हाला उत्तर नाही सांगत आहे आणि हा पॅसेज पण कसा सोडवायचा ते पण नाही सांगत आहे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं आहे तुम्ही त्यानुसार हा पॅसेज सोडवा आणि त्याचे हे उत्तरं त्या त्याच्यावर डिपेंडेंट ह्या प्रश्नांची उत्तरं शोधा तुम्हाला नक्कीच उत्तरं येतील नाही आल्यास तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला सांगेल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे अशी की यानंतर मी उद्या आणि परवाच्या व्हिडिओजमध्ये प्रिवियस इयरचे सर्व क्वेश्चन्स डिस्कस करणार आहेत लॉजिक लॉजिकल रिझनिंग या युनिटवर बेस्ड सोबतच माझ्या व्हिडिओ लेक्चर्समधून पहिल्यापासून आज आठव्या व्हिडिओ लेक्चरपर्यंत जे काही डाऊट्स आहेत जे काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्क दिले होते ते पण प्रश्न मी एकदा सोडवून दाखवणार आहे पूर्ण प्रोसिजरसोबत आणखी एक, दा एक गोष्ट मला तुम्हाला म्हणायची की जर तुम्हाला कुठलाही डाऊट होता आज पर्यंतच्या आठही लेक्चर्समध्ये तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून सांगू शकता मी ते सर्व प्रश्न माझ्या दोन व्हिडिओजमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करेल जो उद्या आणि परवा येणार आहे ठीक आहे तर मग बस आजचा लेक्चर आपण इथे संपवूया भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच